किनशिनधा या पीठाचे महंत स्वामी गोविंदानंद महाराजांच्या रथयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे पोलिसांच्या वतीनं नाशिक शहरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलाय आणि त्यामुळे गोविंदानंद महाराजांची रथयात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे दरम्यान उद्या त्यांची सभा होणार असल्याचंही यामध्ये सांगितलं जात आहे तर काही वेळापूर्वी गोविंदानंद महाराजांच्या रथ महर्षी पंचायतन सिद्धपीठामध्ये ते दाखल झाले तर याच वेळी ढोल ताशांच्या गजरात गोविंदानंद महाराजांचं स्वागतही करण्यात आलं आताची खूप महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो या ठिकाणी नाशिकमध्ये ही, नाशिक ही रथयात्रा रद्द करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची परिस्थिती पाहता या ठिकाणी ही यात्रा होत नव्हती मात्र यंदा ही यात्रा होणार असं वाटत होतं पण यंदा सुद्धा ही यात्रा एकशे चव्वेचाळीस कलम लागू केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे आणि संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे हे थेट जोडलेले अभिजित काय सांगाल गेल्या काही वर्षां दोन तीन वर्षांपासून कोरोनामुळे ही रथयात्रा होत नव्हती काही समारंभ होत नव्हते यंदा मात्र लोकांना असं वाटत होतं की या ठिकाणी समारंभ होतील रथयात्रा होतील मात्र आता काही कारणामुळे या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आहे काय नेमकी माहिती आहे काय अपडेट्स सगळ्यात आधी तर मी हे स्पष्ट करतो की ही जी रथयात्रा आहे ती गो किशकिंदाचे पीठाचार्य गोविंदागिरी महाराज जे आहे ते खरं तर हनुमानाचा जन्म हा किशकिंदामध्ये झाला आहे त्याची जनजागृती करण्यासाठी नाशिकमध्ये ही रथयात्रा काढणार होते मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून ज्या पद्धतीने आता हनुमान जन्मभूमीवरून वाद सुरू झालेला आहे नाशिकमधल्या साधू महंतांनी देखील त्यांना प्रचंड असा विरोध केलेला होता कारण नाशिक जवळचं अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थान असल्याचं अनेक पुराणांमध्ये दाखले दिले गेलेले आहेत त्यामुळे खर तर हनुमान जन्मभूमीवरून जो वाद गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू झालेला आहे त्याच्यावर उद्या शास्त्रार्थ सभा जी आहे ती नाशिकमध्ये होणार गोविन्द, आहे आणि त्या सभेसाठी आज त्र्यंबकेशवरून महंत गोविंद गोविंदानंद स्वामी जे आहेत ते नाशिकला दाखल झालेले आहेत मी आता ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी उद्या ही जी शास्त्रार्थ सभा आहे ती पार पडणार आहे आणि या ठिकाणी मग महंत गोविंदानंद स्वामी जे आहेत ज्यांचा जा दावा आहे की कि किशकिंदा हीच हनुमानाची जन्मभूमी आहे ते आपला दावा या ठिकाणी सादर करतील आणि मग नाशिकचे साधू महंत आहेत देशभरातून इतर काही धर्माचार्य या ठिकाणी येणार आहे आणि आपापले दावे जे आहेत ते या ठिकाणी मांडण्यात येतील आणि त्यानंतर मग ज्याचा दावा हा सगळ्यात प्रबळ असेल त्याला तो दावा मान्य करण्यात येईल त्यामुळे एकंदरीत आपण जर पा पाहतो आहे की हनुमान जन्मभूमीवरून जो वाद सुरू झालेला आहे त्या संदर्भात उद्या या ठिकाणी जी धर्मसभा पार पडणार आहे त्यामध्ये नेमकं आता हनुमानाचा जन्म कुठे झालेला आहे कुठल्या पुराणांमध्ये काय उल्लेख आलेला आहे या सगळ्यांचं मंथन या सगळ्या शास्त्रार्थ सभेमध्ये उद्या सकाळी अकरा वाजता या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी महंत गोविंदानंद महाराज त्र्यंबकेश्वरून नाशिकला दाखल झालेले आहे त्याआधी आज संध्याकाळी नाशिकमधून त्यांना हनुमान रथाची यात्रा काढायची होती मात्र पोलिसांनी या रथयात्रे परवानगी नाकारलेली आहे कारण मागच्या दोन दिवसापासून नाशिक मध्ये एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये जमावबंदी असल्यामुळे रथयात्रा काढता येणार नसल्यामुळे पोलिसांनी या रथयात्रेला परवानगी नाकारलेली आहे आणि एकूणच जो वाद गेल्या दोन ते तीन दिवसापासून हनुमान जन्मभूमीचा सुरू आहे त्या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या याच ठिकाणी याच हॉलमध्ये आता देशभरातल्या साधू महंत आणि धर्माचाऱ्यांची एक बैठक जी आहे ती पार पडली सभेमध्ये ते नेमकं काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल त्या अपडेट्सही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्ताज धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी